शहर सुधार समिति के सभापति अजय सारस्कर ने महानगर पालिका के शहर सुधार अभियंता व अधिकारियों के साथ शहर के विभिन्न हिस्सों का दौरा किया। इसके साथ ही उन्होंने इस बात को लेकर बेहतर नियोजन पर ध्यान दिया कि शहर में कई जगह सड़कें तो बन चुकी है, लेकिन अतिक्रमण व आसपास में पसरी गंदगी की वजह से शहर का वातावरण खराब हो रहा है। इसके साथ ही राजापेट रेलवे पुलिया के पास पड़ी गंदगी को लेकर भी उन्होंने शहर अभियंता को सचेत किया। इसके साथ ही नागरिकों से भी शहर को साफ स्वच्छ और शहर की व्यवस्था दुरुस्त रखने का आह्वान किया। शहर सुधार समिति के सभापति अजय सारस्कर ने अमरावती शहर के केंद्र में स्थित नेहरू मैदान में बने टाउन हॉल व नेहरू मैदान की गंदगी को लेकर भी महानगर पालिका के अधिकारियों को सचेत किया। उसके साथ ही अंबा गेट व अंबा मार्केट, अंबा देवी मंदिर के आसपास के परिसरों में दुकानदारों द्वारा की गई अतिवृत्ति व अतिक्रमण को लेकर दुकानदारों से आह्वान किया है कि वह जल्द से जल्द शहर को स्वच्छ करने में सहयोग करें, नहीं तो फिर चेतावनी पूर्वक लहजे में कहा है कि अगर सहयोग नहीं किया गया तो फिर महानगर पालिका की ओर से कठोर कार्रवाई की जाएगी। आज अमरावती शहराचा दौरा म्हणजे महत्त्वाचं अंबा गेट आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आई अंबादेवीचं मंदिर या परिसरात असून इथलं खूप दिवसापासून जे विकास अडकले, रस्ते चांगले झाले पण आजूबाजूला घाण राहते, व्यवस्थित दुकानदार आपले दुकानांनी मांडणी करत, त्या अनुषंगानं आज सर्वच अधिकारी होते माझ्यासोबत, शहर अभियंता होते, त्यानंतर आमचे विंचुरकर साहेब होते इंजिनियर, आणि जे तिजारे साहेब होते स्वच्छतेबद्दल, भुरे साहेब होते स्वच्छतेबद्दल, विद्युत विभागाचे टोपरे साहेब होते, हे सर्व अधिकारी आज सोबत आले आणि त्यांना त्या पूर्ण रस्त्याच्या अडचणी आपण दाखवल्या। या रस्त्यावर बरेच दिवसापासून DP मदातच आहे, रस्ता एवढा मोठा केला पण तिथले DP पहा तुम्ही, पाहिलं असं आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचे कसे पोल आहे मदात, म्हणजे आपण रस्ते मोठे करून आलो पण त्या वस्तू तशाच्या तशाच पडल्या आहेत, तर येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास कसा आहे, तो कुठून जाईल, तर त्या अनुषंगानं आज हा दौरा केला। सर्वच अधिकारी पॉझिटिव्ह आहे, सर्व आपल्या कामाला लागतील आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का आपल्या जो पूल आहे रेल्वेचा, त्या पुलापासून आपण येता असता हा एरिया इतका म्हणजे कचऱ्याने येणं त्याला वेळला राहते, तर काही नागरिकाचीही मदत घेऊ त्याच्यात का बा तुम्ही असं करू नका, कोणती शहराचा हृदयस्थान मध्यस्थानी स्थान आहे, या स्थानी जर असं राहिलं तर आपल्याकडून काय बोध घेऊन जाईन अमरावतीकरण लोक, त्याही अनुषंगानं आज ही पाहणी केली आणि आपण सगळे अधिकारी बिलकुल कामाला लागतील।